कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सातवीतील गणित विषयातील बारावे प्रकरण परिमिती व क्षेत्रफळ म्हणजेच पेरिमीटर अँड एरिया आज आपण अभ्यासणार आहोत तर सुरुवातीला आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त परिमितीविषयी माहिती पाहूयात तर आधी तुम्हाला परिमिती म्हणजे काय हे लक्षात आलं पाहिजे तरच तुम्ही यावरील शाब्दिक उदाहरणे सोडवू शकता शिष्यवृत्ती आणि प्रज्ञाशोध परीक्षेला यावर ठरलेले प्रश्न नेहमी येतातच तर सुरुवातीला आपण परिमिती म्हणजे काय ते पाहूयात बघा मी सांगते नीट लक्ष देऊन ऐका कोणत्याही कोणत्याही बंदिस्त कोणत्याही बंदिस्त आकृतीच्या कोणत्याही बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच काय परिमिती होय बेरीज म्हणजेच परिमिती होय वाचल्या वाचल्या तुमच्या लगेच अर्थ लक्षात येतो बघा म्हणजे कुठली का आकृती असं ना बंदिस्त आकृती पाहिजे पण तिच्या सर्व बाजूंची बेरीज करणे म्हणजेच काय परिमिती होय व्याख्यान नीट ऐका आणि लिहून घ्या म्हणजे तुम्हाला पुढे उपयोगात येईल कोणत्याही बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच परिमिती होय आता बंदिस्त या शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आला पाहिजे बघा बंदिस्त म्हणजे काय सगळ्या बाजूनी पूर्णपणे बंद असली पाहिजे आता मी एक इथं आकृती काढली आहे बघा बघा ही पण आकृतीच आहे आणि ही एक इथं मी अशी आकृती काढली आहे बघा तर आता यामध्ये ही बंदिस्त आकृती नाही बघा कारण इथं बघा गॅप आहे हे जोडलेलं नाही सगळ्या बाजू परंतु ही, ही आकृती बंदिस्त आहे बघा कारण इथं ह्या सगळ्या ज्या बाजू आहेत त्या जोडलेल्या आहेत आता ही सुद्धा आकृतीच आहे ही पण आकृती आहे परंतु ही बंदिस्त आहे ही बंदिस्त नाही म्हणजे या आकृतीची आपण परिमिती काढू शकत नाही आणि या आकृतीची आपण परिमिती काढू शकतो परिमितीच म्हणजे काय ह्या सगळ्या बाजूंची बेरीज करणे आता या आकृतीला किती बाजू आहेत बघा एक बाजू दोन तीन चार पाच सहा सात सात बाजू आहेत या आकृतीला किती बाजू आहेत सात मग या आकृतीला काय म्हणायचं सांगा बहुभुजाकृती म्हणायचं बघा बहुभुजाकृती शब्दांमध्येच अर्थ दडलेला असतो बघा बहु म्हणजेच काय सांगा अनेक भुजा म्हणजे काय बाजू अनेक बाजू असलेली आकृती त्याला काय म्हणायचं बहुभुजाकृती म्हणजे जर समजा तीनपेक्षा जास्त बाजू जर आकृतीला असतील तर त्याला काय म्हणायचं सांगा तीन चार पाच सहा यापेक्षा जर जास्त बाजू असतील तर त्याला काय म्हणायचं बहुभुजाकृती आता जर एखाद्या आकृती समजा तर मी इथे एक आकृती काढली बघा किती बाजू आहेत बघाला एक दोन तीन मग ह्या ज्या आकृतीला तीन बाजू असतात त्याला आपण काय म्हणतो सांगा त्रिकोण म्हणतो बरोबर आहे हे सगळ्या सर्वांच्याच परिचयाचं आहे आता पुढं आणखीन एक आकृती काढते बघा मी हे काय सांगा पटकन लक्षात येतं लगे आपण लगे काय म्हणतो याला चौकोन चार बाजू आहेत आकृतीला बघा एक दोन तीन चार म्हणून आपण याला काय म्हणतो चौकोन म्हणतो आता बघा आता हे पण चौकोनच आहे परंतु याला काय म्हणतात सांगा आयत म्हणतात का बरं सांगा कारण याच्या समोरच्या दोन बाजू ह्याची जी लांबी आहे आयताला लांबी आणि रुंदी असते तसं चौकोणाला नसते आयताच्या समोरच्या समोरच्या दोन बाजू सारख्या लांबीच्या असतात म्हणून याला काय म्हणलेलं आहे या आकृतीला आयत म्हणलेलं आहे आता यानंतर त्रिकोण झालं चौकोन झालं आयत झालं आणखी एक आकृती आहे बघा ही बघा ह्याला आकृतीला किती बाजू आहेत बघा एक दोन तीन चार पाच किती आहेत पाच म्हणजे या आकृतीला काय म्हणते सांगा पंचकोन याप्रमाणे जर आकृतीला सहा बाजू असतील बघा एक दोन तीन चार पाच सहा ह्याला काय म्हणायचं सांगा षटकोन म्हणायचं षटकोन नंतर सप्तकोण आहे बघा म्हणजे सात बाजू असलेलं फक्त आपण इथे बाजूंची संख्या वाढवत गेलेली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ होते म्हणजे हे अष्टकोण होते बघा सप्तकोंड आपल्याला फक्त सातच बाजू काढावं लागणार आहेत एक दोन तीन हे चार पाच सहा आणि सात सप्त कोण झाला बघा हे हां जर या इथं ज्या आकृती दिलेल्या आहेत याच्यापेक्षा जर दिलेल्या आकृतीला जर जास्त बाजू असतील तर त्या आकृतीला काय म्हणायचं सांगा बहुभुजाकृती म्हणायचं आता ही झाली आपली आकृतींची ओळख सर्वांच्याच परिचयाच्या आहेत या आकृत्या पण आता आपल्याला इथं काय सांगा परिमिती काढायची आहे बघा कोणत्याही बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच काय परिमिती होय आता इथं त्रिकोण दिलेला आहे बघा मी तुम्हाला तोंडी उदाहरणं सांगते लक्ष द्या या त्रिकोणाची ही बाजू तीन सेंटीमीटर आहे ही बाजू पाच सेंटीमीटर आहे आणि ही बाजू आठ सेंटीमीटर आहे तर या त्रिकोणाची परिमिती किती असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे तर तुम्हाल तुम्हाला काय करावं लागेल सांगा सुरुवातीला तुम्हाला परिमिती म्हणजे काय तर परिमिती म्हणजे काय आकृतीच्या सगळ्या बाजूंची बेरीज पण ती आकृती बंदिस्त असली पाहिजे आता ही आहे आकृती मग याच्या तीन बाजू तुम्ही तोंडी करू शकता बघा आठ आथ, आठ आणि पाच किती सांगा तेरा तेरा आणि तीन सोळा म्हणजे या त्रिकोणाची परिमिती किती येणार सांगा सोळा येणार बघा आपण तोंडी करू शकतो सगळ्या बाजूंची बेरीज करून आता या चौकोणामध्ये याची एक बाजू नऊ सेंटीमीटर दिलेली आहे बघा मग मा तुम्हाला माहिती आहे चौकोनाच्या सर्व बाजू सारख्या मापाच्या असतात मग मा तुम्हाला जर विचारले की या चौकोणाची परिमिती किती तर तुम्ही काय करणार सांगा आता ही नऊ म्हणताना ही पण नऊ ही पण नऊ ही पण नऊ मग नऊ नऊ अठरा आणि परत अठरामध्ये नऊ मिसळलं तर सत्तावीस परत सत्तावीसमध्ये नऊ मिसळलं तर छत्तीस म्हणजे या चौकोणाची परिमिती किती येणार सांगा छत्तीस येणार आपण तोंडी बिरेच केलेलं आहे बघा इथं तुमच्या लक्षात येतील लगेच आता हे आयत आहे ह्या आयतामध्ये मी काय करते सांगा आयताची हे जी समोरची लांबी आहे हे दोन्ही सारख्या मापाच्या असतात ही रुंदी जी आहे ती सारख्या मापाची असतात समजा मी हे दहा घेतलं आयताची लांबी दहा आहे आणि रुंदी समजा सहा सेंटीमीटर आहे तर या आयताची परिमिती किती तोंडी प्रश्न आहे बघा आता ही लांबी दहा आहे म्हणताना ही सुद्धा लांबी किती होणार दहा कारण दोन्ही समान मापाचे असतात मग हे दहा आणि हे दहा किती झाले वीस आता ही रुंदी ही सहा आहे म्हणताना ही पण रुंदी सहा होणार मग हे दहा आणि हे दहा वीस वीसमध्ये सहा मिसळलं तर हे सव्वीस परत सव्वीसमध्ये हे सहा मिसळं तर किती येते सांगा बत्तीस येते म्हणजे या आयताची परिमिती किती झाली सांगा बत्तीस झाली आता तसंच या प्रत्येक आकृतीची तुम्ही परिमिती काढू शकता है। तुम्हाला ह्या प्रत्येक बाजूची लांबी दिलेली असते आणि तुम्हाला काय सांगतात सांगा की दिलेल्या आकृतीची परिमिती किती आहे ते सांगा असा प्रश्न केला जातो तेव्हा तुम्ही काय करायचं ही जी लांबी दिलेली असते याची सर्वांची बेरीज करायचं पटकन डायरेक्ट म्हणजे तोंडी उत्तर तुम्हाला निघू शकते आणि असे प्रश्न शिष्यवृत्ती प आणि प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये असतात पहा आणि तिथं तुम्हाला डायरेक्ट तोंडी उत्तर काढावं लागतं परंतु आपल्याला परीक्षेला जेव्हा असं आकृती काढून त्यावर परिमिती असे प्रश्न विचारलेले असतात तेव्हा आपल्याला सूत्राचा वापर करून उत्तर काढावं लागतं बघा तर आता या प्रकरणामध्ये तुम्हाला एक तीन सूत्र जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला उदाहरणं सोडवणं सोपं जाईल बघा बघा बह तीन सूत्र कोणते तेथे त्रिकोणाची परिमिती त्यानंतर चौरसाची परिमिती आणि आयताची परिमिती आता इथं आपण काढून पाहिलेलंच आहे त्रिकोणाची परिमितीचं सूत्र काय तयार होते सांगा तिन्ही बाजूंची बेरीज याला ए अधिक बी अधिक सी असं सुद्धा लिहितात बघा त्रिकोणाची परिमिती बरोबर ए अधिक बी अधिक सी म्हणजेच हे तीन बाजू आहेत ए बी आणि ह्या त्रिकोणाच्या त्यांनाच फक्त बेरजेच्या स्वरूपात लिहिलेलं आहे मग त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र तुम्ही काय लक्षात ठेवणार तिन्ही बाजूंची बेरीज त्यानंतर चौरसाची परिमिती बरोबर चारही बाजूंची बेरीज येणार बरोबर आहे परंतु ते सूत्ररूपात लिहिताना काय लिहितात सांगा चार गुणिले बाजू आता इथंच बघा मी तुम्हाला या चौरसाची एक बाजू नऊ सांगितली होती हां तर परिमिती किती असं विचारलं होतं मी काय केलं सांगा हे नऊ हे नऊ हे नऊ सगळ्यांची बेरीज करत बसले मग त्यापेक्षा जर आपण हे सूत्र चार गुणिले बाजू या सूत्रामध्ये जर आपण किंमत ठेवली चार गुणिले बाजू किती होती आपली सांगा नऊ चार गुणिले नऊ जर केलं तर मी किती येते छत्तीस येते म्हणजे सूत्राचा वापर करूनसुद्धा तुम्ही पटकन उत्तर काढू शकता आता आयताची परिमितीचं सूत्र बघा आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी आता इथं दोन गुणिले लांबी आणि दोन गुणिले रुंदी का घेतलेला आहे सांगा बरं लक्षात येते का बघा इथं बघा आकृतीमध्ये आयताला दोन लांबी दोन लांबी असतात म्हणजेच काय ह्या ज्या लांबी आहेत त्या समान मापाच्या असतात आणि रुंदी जी आहे ती समान मापाची असतात आयताला दोन लांबी असतात समोरासमोरचे आणि हे रुंदी सुद्धा दोन असतात म्हणून सूत्रामध्ये काय घेतलेलं आहे सांगा दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी हे सूत्र वापरलेलं आहे आणि तुम्ही जर हे सूत्र पाठांतर करा वहीमध्ये लिहून ठेवा कारण तुम्हाला पुढचे जे आपण उदाहरणं सोडवणार आहेत त्या उदाहरणामध्ये या सूत्रांचा उपयोग होणार आहे या सूत्राला सोडून तुम्हाला जर समजा एखादी भाऊभुजाकृती दिलेली असेल तर तिची परिमिती काढताना काय सूत्र तयार करावं लागेल सांगा तुम्हाला भाऊभुजाकृतीची परिमिती म्हणजे अनेक बाजू असलेली आकृती बहुभुजाकृतीची परिमिती जर काढायची असेल तर काय सूत्र लिहावं लागणार आहे बरोबर सर्व बाजूंची बेरीज सोपं एकदम सर्व बाजूंची बेरीज ही सर्व सूत्र तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोण चौरस आणि आयताची परिमिती कशी काढायची ते उदाहरणाद्वारे पाहूयात